देवाभाऊ योजना बंद पडू देणार नाही, लाडक्या बहिणींना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। मालवणमधील पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटील राजकोट किल्ल्यावरील स्मारकाच्या बांधकामाचा सल्लागार। विधानसभेला धडा शिकवू, सगळे सोयऱ्यांचा मुद्दा फडणवीसांमुळे प्रलंबित, जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा। दौडमधील भाजपच्या अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांची गैरहजेरी, तर निमंत्रण दिल्यानंतर देखील कार्यक्रमाला दांडी मारल्यानं चर्चांना उधाण। गणेश हाकेंच्या वक्तव्याला जास्त महत्व देत नाही, हाके सज्जन आणि बुद्धिमान नेते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश हाकेंना जोरदार प्रत्युत्तर। महाविकास आघाडीच्या उद्याच्या आंदोलनाला अद्यापर्यंत परवानगी नाही, महाविकास आघाडीचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार, परवानगी नाही मिळाली तरीही मोर्चावर महाविकास आघाडी ठाम। मोदींची कालची माफी, राजकीय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितली, पंतप्रधान मोदींच्या माफीवरून खासदार संजय राऊतांचा हल्ला। बाबा रामदेव यांची पतंजली कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, पतंजली दंतमंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा वकील यतीन शर्मांचा दावा। मुंबई चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा, चिंचपोकळीच्या प्रसिद्ध चिंतामणीचं प्रथम दर्शन, बाप्पाच्या आगमन सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी। लोकशाही मराठी, ऐका पहा जागरूक रहा।